मला सांगा की रोटरीनं ऑक्सिजन म्हणजे कॉन्सन्ट्रेटर आणलेला आहे की जे लोकांना सहजपणे उपलब्ध होणार आहे, मात्र हे मिळवायचं असेल तर काय पद्धत आहे आणि वापर करायची सिस्टीम कशी आहे? हे वापर करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे, खूप इझी आहे की आपण ते लोकं घरी वापर करू शकतात. आणि आपण हे देण्यासाठी म्हणजे ज्या लोक ज्या गरजू रुग्णांना हे आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी आपण एक काही नियमावली बनवली आहे की त्याच्यामध्ये ज्या रुग्णाला हे आवश्यक आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन आवश्यक आहे त्यांनी रोटरी क्लबच्या नावाने डॉक्टरचं एक पत्र आणायचं आहे. त्यासोबत जे रुग्ण आहे त्याचं आधार कार्ड द्यायचं आहे. जो मशीन न्यायला येणार आहे अशा व्यक्तीचं आधार कार्ड त्यांनी फोन नंबर आम्हाला द्यायचा आहे. आणि याचं आम्ही नाममात्र 2100 रुपये असं एक डिपॉझिट घेत आहोत की जे आम्हाला सुस्थितीत मशीन वापस दिल्यानंतर आम्ही त्यांना ते पूर्णतः वापस करणार आहोत. आणि या मशीनची पूर्णतः जिम्मेदारी त्या नेणाऱ्या व्यक्तीवर असेल की त्याचा सुयोगी वापर करून त्या सुस्थितीत रोटरी क्लबकडे वापस दिली पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या रुग्णांसाठी आम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकू. त्याची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती किती आहे आणि प्रति मिनिट ते जे लागणार ऑक्सिजन आहे तो किती मिळू शकतो? आता हे 5 लिटरपर्यंतची हे आहे ऑक्सिजन लिमिट आहे. आपण तिथपर्यंत ज्यांना गरज आहे अशा रुग्णांसाठी जी मशीन उपयोगाची आहे तरी पण यामध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसारच त्यांनी ते मात्रा ठरवणं आवश्यक आहे. MD लाईव्ह मराठीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.